मूर्तिजापूर इथे भुट्टे चोरांचा सुळसुळाट, एकाच रात्री दोन दुकाने फोडली. मूर्तिजापूर कोकणवाडी मूर्तिजापूर हायस्कूल समोर दिनेश बनसोड यांचे पतंजली स्टोअरचे मध्यरात्री शटर तोडून दुकानातील लुटपाट करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार काउंटरमधून अंदाजे 15,000 रुपये गेल्याची माहिती दुकान मालकाने दिली. तसेच लक्कडगंज येथील निरंकारी प्लॅस्टिकचे दुकान पण फोडण्यात आले. सुदैवाने त्यातील काहीही माल गेलेला नाही. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर पोलीस करत आहेत. महावाईजसाठी मूर्तिजापूर प्रतिनिधी नरेंद्र फावले. पतंजली आरोग्य केंद्राचे मालक, माझे दुकान शटर वाकून तोडण्यात आलेलं आहे. रात्री चोरी झालेली आहे, त्याच्यामुळे काउंटरमधील कॅश अंदाजे 15,000 रुपये गेलेली आहे. आणि मालाची चेकिंग करणं चालू आहे. मालाचं चेक झाल्यानंतर माहिती घेतली.